नमस्कार मंडळी, आज आपण तुपाच्या बेरीपासून बर्फी कशी बनवायची ती रेसिपी पाहूया. बघा, मस्त अशी मी ही तुपाची तूप बनवल्यानंतर जी मावा उरतो, बेरी उरते, त्याची मी ही बर्फी बनवलेली आहे. तर ती मी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एक मोठी वाटी तुपाची बेरी आहे. तूप बनवल्यानंतर ही उरते तीच बेरी, म्हणजे तोच मावा, खवा मावा काही बनू शकता, तो 1 कप आहे. आणि अर्धा कप साखर, अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट, 5 चमचे मिल्क पावडर घेतलेले, बदाम घेतलेले, वेलची पूड 1 चमचा, आणि जितका तुपाची बेरी आहे तितकं दूध घ्यायचंय. आता कढई गरम करून त्यामध्ये पहिली ही बेरी घालून घ्यायची, म्हणजे ती सॉफ्ट होते. गरम कढईमध्ये घातल्यानंतर ती गरम झाल्या, कारण त्यामध्ये तूप असतं, त्यामुळे तूप सुटलं की ती एकदम सॉफ्ट होऊन जाते. तर त्यावर डेसिकेटेड कोकोनट घालायचं, त्यामध्ये तुम्ही खोबरंही घालू शकता किसून, किंवा बेसन भाजून, किंवा गव्हाचं पीठ, किंवा मैदा, ह्या 3 गोष्टी भाजून तुम्ही घालू शकता. 4 ते 5 चमचे मी मिल्क पावडर घेतलेली आहे, ऑप्शनल आहे. साखर घातलेली आहे, वेलची पूड घालून घ्यायची आणि दूध घालून घ्यायचे आणि व्यवस्थित त्याला मंद आचर असं मिक्स करून घ्यायचे. कारण मावा जो आहे, जो तुपाची बेरी आहे ना, ती आधीच लाल झालेली असते, ती नंतर परत ती करपली जाईल, म्हणून त्याला मंद आचरच शिजवून घ्यायचे. आता बघा, मस्त असं कढईत ना हे मिश्रण सुटेपर्यंत आपल्याला परतत राहायचंय. बघा, आता हे आपली ही तुपाच्या बेरीपासून बर्फी तयार झालेली आहे. आता ह्याला आपण सेट करून घ्यायचे, एका ट्रे मध्ये घालून घ्यायचे आणि सेट करून घ्यायचे. 10-15 मिनिटं बाहेर ठेवून त्याच्या वड्या कापून घ्यायचे. 10-15 मिनिट अशीच बाहेर ठेवायचे आणि वड्या कापून घ्यायच्या. हे बाहेरच ठेवायचे, ती 1 ते 2 तासात ती सेट होते. एकदम ती घट्ट होत नाही, कारण ती बर्फी आहे ती सॉफ्टच राहते. आता ह्याला ह्यावर बदाम किंवा तुम्ही ड्रायफ्रुटी वरून घालू शकता. बदाम कापूनही घालायचे, उभे काप करूनही घालू शकता. आता बघा, 2 तासानंतर बघा, मस्त अशी ही बर्फी आपली तयार झालेली आहे. खूप छान अशी ह्या बर्फी लागते. अशा पद्धतीने आपली दुधाची मलईची आपली जी बेरी असते तुपाची, ती पण वाया जात नाही आणि त्याचे एक बर्फी पण तयार होते. अशा पद्धतीने तुम्हीही बनवा. जर तुम्ही तूप बनवलं ना घरी, त्याच्यातली जी बेरी उरते त्याच्या हे अशी मिठाई बनवून तुम्ही खाऊ शकता. आता तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असतील, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, तर व्हिडिओला सबस्क्राईब केला नसेल तर पहिले सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका. बघा, मस्त अशी ही तुपाच्या बेरीपासून बर्फी आपली तयार झालेली आहे. अशा पद्धतीने व्हिडिओ पाहून तुम्हीही बनवा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा आम्ही बनवली आणि ती कशी झाली. बघा, मस्त अशी ही बर्फी लागते. आणि घरी जर मलई जमवत असतील, तर तूप बनवत असतील, तर ही बर्फी बेरी जी उरते ती फेकून देऊ नका. त्याचा उपयोग अशा पद्धतीने करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.